बोला पुंडली कवर दे हारी विठाल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमस्कार रसिक हो, मी कौस्तुभ शैलेश गोसावी। आषाढी एकादशी म्हटलं की आली ती पंढरपूरची वारी। महाराष्ट्रात या वारी सोहळ्याला महिन्याभराआधीच सुरुवात होते। दुर्दैवाने सध्याच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदासुद्धा ही वारी करणं अशक्य आहे, आणि जरी करायचीच झाली तरीसुद्धा जीवावर बेतण्यासारखं आहे। असं असतानासुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याच वारकऱ्यांनी शासनाकडे हट्ट धरलं, यासाठी ठिकठिकाणी आंदोलनेसुद्धा झाली। परंतु करणार काय, साथीच्या या काळाला विकल्प उरलेला नाहीये। आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायचं हाच आजच्या घडीचा दृष्टिकोन बनलाय। परंतु माणूस या दृष्टिकोनाविरुद्ध जातोय। घर बसल्या कार्यालयीन काम करायचं आणि हजारोने पैसे मिळवून गरज नसतानाही मिळवलेल्या पैशांची उधळण करायची, यात नावीने काहीच नाही हो। माणसाकडे पैशांची अधिकता होते आणि या अधिकतेसोबत माणसाच्या गरजा वाढतात। माणसाच्या गरजा वाढवू लागल्या की येणाऱ्या सुखाचा माणसाला मोह जडतो, आणि हेच काहीसं माणसाला एक असमाधानता पुरवून देतं। मुळात माणूस यामध्ये समाधानीच राहू शकत नाही, आणि अशा माणसांना पैशांची किंमत आणि कल्पना नसते, मग अशी माणसं कदापि समाधानीसुद्धा होऊ शकत नाहीत। मुळात अशा माणसांना समाधान ही संकल्पनाच नेमकी काय असते हेही ठाऊक नसते हो। माणूस या जीवन प्रवासात सुख अनुभवत असतो, प्रत्येक गोष्टीचा आनंद उपभोगत असतो, परंतु हा आनंद नेमकं कोणत्या गोष्टीमुळे मिळतोय, त्यामागे कोणती गोष्ट कारणीभूत आहे हे त्याला ठाऊकच नसते। समाधान नेमकं कुठे दडलंय हेही त्याला माहीत नसतं। अर्थातच आपला देह, आपल्याला मिळालेलं शरीर हेच आपलं समाधान आहे, हेच आपली देणगी आहे। आणि यातच काहीसं चित्रण मी एका माझ्या स्वरचित अभंगातून रचलंय। माणसाला मिळालेला देह हीच त्याची देणगी आहे, हेच त्याचे भाग्य आहे, या सुक्तीवर मी प्रकाश टाकले। विशेषतः अभंग रचण्याचा हा माझा प्रथमच प्रयत्न आहे, परंतु तरीसुद्धा समाधानाची सार्थकता काय असते हे तुम्हाला मी यातून पटवून देईन। तर अभंगातील शीर्षकच आहे, हाची अपुला देह हेची अपुले भाग्य। माणसा माणसा मायेच्या उदरातला धरतीवरी अवतरलास तुची भाग्यवंत। उदरी असोणी दुझा रक्त गोळा निर्मिती देहाची होई तया तोण। अन्न पाणी ते असुनिया निकड देहात तुझा प्राण राहे तयावर। भुके इतुकी निकड ठेव तू दुझी लोभ नको आणूस भुकेचा मनावर। तुझ्यासाठी आगामी काळाचा नसे तुला ठाव भविष्याचे रक्षण वर्तमानात ते। उदराची खळगी भराया मिळवशील तू धन प्राप्त मिळकतीचे दुज समाधान। मोह चढण्यापेक्षा जगन्नाथ पुढे कर प्रधानलेल्या त्या दानात कल्याण होय। मानवी अस्तित्वातले नाही तर सारे सारखे कुणी आंधळे तर कुणी पांगळे। तेची अवघे जन्मफल पांडुरंगाची ती देणगी निरंतर टिकणारे सुख चिरकालिक। कौस्तुभ म्हणे पहा हाची अपुला देह पांडुरंगाने दिलेले हेचे अपुले भाग्य। पांडुरंगाने दिलेले हेचे अपुले भाग्य। तर सध्याच्या काळाची परिस्थिती काहीशी अशीच आहे की समाधान स्वीकारलं तरच भविष्यात आपले हित असेल। मानवी अस्तित्व जे काही आहे ते केवळ आपल्या शरीरामुळेच आहे। मानवी अस्तित्व आहे ते केवळ आपल्या देहातच आहे, आणि म्हणून या मिळालेल्या देहाचे आपण जर ऋण व्यक्त केले तर ते परमात्म्याला थेट जाऊन मिळेल, असेच मी ते सांगू इच्छितो। आणि सध्याच्या काळात जीवनापेक्षा नेमकं हवंय तरी काय, जीवन हा एक असा प्रवास आहे जो केवळ एकदाच मिळतो, आणि सध्याच्या काळात जीवनापेक्षा अत्यावश्यक अजून दुसरे तरी काही नसेल असं मला तरी वाटतं। तर मग जीवन हेच आपलं एक भाग्य आहे, मिळालेलं शरीर
हीच आपली एक देणगी आहे, हेच आपण एक मनात ठेवूया आणि ह्याचाच लाभ घेत, एका समाधानाचा लाभ घेत आपण आपला जीवन प्रवास पूर्णपणे चालू ठेवूया. मग वाट कसली बघतोय बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद.